आज 8 मार्च महिला दिन, महिला दिनाच्या औचित्याने महिलांना प्रेरणा मिळावी ह्या उद्देशाने माणगाव सोनारपाडा येथील माजी नगरसेविका दमयंती बुधाजी वजे यांची घेतलेली खास मुलाखत. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. आहे 8 मार्च, तर तुम्हाला काय वाटतं की महिलांचा विकास झाला आहे का, सक्षमीकरण झालेलं आहे काय? तसं तर वाटत नाहीये, सक्षमी झालेलं नाही आहे आणि महिलांचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये आणि जो पाहिजे तसा विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही. बरं, आता तुम्ही तुमच्या बाबतीत एक काय सांगाल, तुम्ही तुमचं करिअर कसं डेव्हलप केलं? मी माझं करिअर असं डेव्हलप केलं की मी आज नगरसेविका आहे. आज मी खरोखरच खूप त्रास घेतलेला आहे सगळ्यांसाठी, महिलांसाठी काय आणि याच्यासाठी काय, वार्डासाठी काय. कारण का वार्डातसुद्धा महिलांना पाण्यापासून खूप त्रास होत होतं, बाकी काही गोष्टींचा भरपूर त्रास होता त्यांना. त्यांच्यासाठी मी आम्ही खूप मदत केलेली आहे. स्वतः आमचा पाण्याचा टँकर आम्ही स्वतः त्यांना पाणी पुरवलेलं आहे. खूप त्यांना त्रास झालेला आहे. बरं, आता महिला स्वतः वैयक्तिक सक्षम होण्यासाठी तिने कुठल्या प्रकारचे प्रयत्न केले पाहिजेत? त्यांनी आता त्यांनी त्यात सरकारने पण त्यांना काहीतरी सपोर्ट केला पाहिजे, काहीतरी नियम काढले पाहिजेत का बाबा ही महिला याच्यासाठी सक्षम होऊ शकते हे काहीतरी त्यांना एक हे दिलं पाहिजे. काहीतरी नोकरी म्हणा, काहीतरी चांगलं व्यवसाय म्हणा, महिलांसाठी केलं पाहिजे, सपोर्ट केलं पाहिजे. ती स्वतःहून कुठल्या धंदा करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी स्वतः हिंमत दाखवली पाहिजे, स्वतः डेव्हलप झाली पाहिजे आणि मग तिने ते स्वतःहून केलं पाहिजे. आज महिला दिनाच्या निमित्ताने तुम्ही महिलांना काय संदेश द्याल? आज मी महिला दिनानिमित्त महिलांना संदेश देणार असं की स्वतःहून स्वतः सक्षम व्हायला पाहिजे आणि स्वतःने काहीतरी पुढं गेलं पाहिजे, काहीतरी व्यवसाय म्हणा, स्वतः हिंमत दाखवली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. तुमच्यात काय कला आहेत, काय आहे ते तुम्ही स्वतःहून दाखवल्या पाहिजे आणि स्वतःचा विकास हा स्वतःनी केला पाहिजे. बरं, आता तुमची पुढची उद्दिष्ट काय असेल? पुढची वाटचाल माझी अशी असणार आहे, महिलांना माझा सपोर्ट राहणार आहे आणि महिलांनी पुढे जावं याच्यासाठी पण मी त्यांना पूर्णपणे सपोर्ट करणार आहे. आणि मी माझ्या प्रभागामध्ये महिलांचा काय अडीअडचणी असतील तर त्याही मी सॉल्व्ह करणार आहे. आज 8 मार्च महिला दिन निमित्त महिलांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.